आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर अग्निशामक दलामध्ये 35 फायरमॅन्सची भरती होणार असून 2 गाड्या आणि 1 केंद्र वाढणार आहे। 5 ते 8 मिनिटात मदत मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। 12.5 लाखांहून अधिक लोकसंख्या आणि अंदाजित 3 लाख घरे असलेल्या स्मार्ट सिटीतील अग्निशामक विभागाचा कारभार 8 गाड्या आणि 36 कामगारांवर सुरू आहे, त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे। आमदार सुभाष देशमुखांनी त्यावर अधिवेशनात आवाज उठवताच आता त्याच्या सक्षमीकरणाचा विषय महापालिकेने हाती घेतला आहे। सोलापूर शहरात अग्निशामक विभागाची 5 केंद्रे आहेत, पण आता सोलापूर शहराचा विस्तार वाढल्याने त्या केंद्रांवरून शहराच्या दुसऱ्या टोकाला पाण्याचे बंब घेऊन जाण्यासाठी विलंब लागतोय, त्यामुळे अग्निशामक विभाग तेथे पोहोचेपर्यंत घटनास्थळी होत्याचे नव्हते झालेले असते। 2023 मध्ये 2.5 महिन्यात नुसत्या अक्कलकोट रोड MIDC तील 8 घटना आगीच्या घडल्या होत्या। या पार्श्वभूमीवरच आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवून 2 गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत। तसेच मार्च अखेर 35 फायरमॅनची पदे भरली जाणार आहेत। अक्कलकोट MIDC तील पाण्याच्या टाकीजवळ अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र सुरू केले जाणार आहे, त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कोठेही आग लागल्यास अवघ्या 5 ते 8 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे आणि सध्या 10 ते 14 मिनिटे तेथे जाण्यास लागतात, पण त्यानुसार कारवाई कधीपर्यंत पूर्ण होणार की आगीच्या घटनांमध्ये आणखी नुकसानच पाहावे लागणार हे आगामी काळच ठरवेल। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।